कळसा गावात दुर्गा माता मंदिर या परिसरामध्ये दोन दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. कळसा गावात दुर्गा माता मंदिरामध्ये गजानन पारधी यांच्या मुलीचा लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. दुर्गा माता मंदिरामध्ये वधू आणि नवरदेव यांच्याकडील पाहुण्यांनी मंदिर खचाखच भरलं होतं. यावेळेस मंगल अष्टक आटोपल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम सुरू असतानाच चोरट्यांनी गोष्टीचा नेमका फायदा घेत दोन दुचाकी स्प्लेंडर प्लस वाहन चोरीला गेलेत. एका गाडी मालक ज्याच्याजवळ कागदपत्र नसल्यामुळे रिपोर्ट देण्यात आला नाही, तर दुसरा गाडी मालक याने पोलीस स्टेशन दिग्रज गाठून आपली फिर्याद नोंदवली आहे. प्रवीण जाधव यानं फिर्याद दिली आहे. त्याची जबानी रिपोर्ट घेत 21/5/2022 रोजी सकाळी 11:30 सुमारास दुर्गा माता मंदिर कळस येथे गजानन पारधी यांच्या मुलीचं लग्न होतं. माझे भाऊ किरण राठोड यांची मोटरसायकल आपण घेऊन आलो होतो. अंदाजे किंमत असेल 30,000 रुपये. माझ्या ताबत असलेल्या गाडीचा रंग काळा हिरो होंडा स्प्लेंडर अशा वर्णनाची मोटरसायकल दुर्गा माता मंदिरातून चोरी गेल्याचं त्यांनी सांगितलं. मला माझ्या ताब्यातील मोटरसायकल इथे आढळून आली नाही, त्याकरिता मी दिग्रज पोलीस स्टेशनमध्ये समक्ष येऊन लेखी तक्रार देत आहे. अज्ञात चोरट्याविरोधात भादवी कलम 1860 कलम 379 दाखल करण्यात आलाय. पुढील तपास ठाणेदार पांडुरंग फाडे हे करत आहेत. प्रतिनिधी अजित महिंद्रे, न्यूज टुडे 24, यवतमाळ. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.